नमस्कार, मी आशिष जाधव, जी 24/7 रोकठोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. सीबीआयला महाराष्ट्रामध्ये नो एंट्री, याचं कारण असं आहे की पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड पाठोपाठ महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागानं जे सहमतीपत्र सीबीआयला दिलेलं असतं की कुठलाही तपास तुम्ही करू शकता, ते सहमतीपत्र मागे घेतलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की इथून पुढं कुठल्याही प्रकरणाचा तपास सीबीआयला करायचा असेल किंवा केंद्र सरकारला सीबीआयकडे तो वर्ग करायचा असेल तर राज्य सरकारची अर्थात राज्याच्या गृह खात्याची परवानगी घ्यावी लागेल, संमती घ्यावी लागेल. खरं तर केंद्र सरकार बळजबरीनं तसं करू शकतं, पण काही नीती नियम संकेत हे पाळायचे असतात. त्यामुळंच पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारची ममता बॅनर्जी यांच्या विरोधात सीबीआयचा वापर करताना कोंडी होते, तशीच कोंडी महाराष्ट्रात व्हावी यासाठी म्हणूनच हा निर्णय घेतला गेला आहे. याचं कारणही तसंच आहे, कारण सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये राज्य सरकारचं, खास करून मुंबई पोलिसांची बदनामी करून जे प्रकरण सीबीआयकडे वर्ग झालेलं आहे तो अनुभव लक्षात असताना त्याचवेळी उत्तर प्रदेश सरकारने टीआरपी स्कॅमचं एक प्रकरण सीबीआयकडं अचानक वर्ग केलं, त्यावरनं शंकेची पाल चुकचुकली की टीआरपी स्कॅमचं प्रकरण हे मुळात मुंबईत सुरू झालं आहे, मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला, कदाचित उत्तर प्रदेशच्या सीबीआय तपासाचं कारण पुढे करून महाराष्ट्रातला जो टीआरपी स्कॅमचा तपास आहे तो परस्पर केंद्र सरकार सीबीआयकडे देऊ शकेल का, किंवा सुप्रीम कोर्टात एखादी याचिका गेली आणि सुप्रीम कोर्टात जसा मागचा अनुभव आला तसाच अनुभव आपल्याला पुन्हा येईल का, या शंकेनं गृह खात्यानं अर्थात महाविकास आघाडी सरकारनं हा निर्णय घेतला आहे की राज्याच्या संमतीशिवाय सीबीआयला महाराष्ट्रात तपास करता येणार नाही. एक प्रकारे सीबीआयला महाराष्ट्रात एंट्री देण्यासंबंधी राज्य सरकारनं काही कडक पावलं उचललेली आहेत, त्यावरच आपल्याला चर्चा करायची. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत, याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील आहेत, तसंच आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी इकबाल शेख आहेत, याशिवाय आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर आहेत, जे मॅक्स महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलचे, वेब पोर्टलचे संपादक आहेत. सध्या मॅक्स महाराष्ट्र हे महाराष्ट्रात गाजत आहे. मी सुरुवातीलाच रवींद्र आंबेकर यांच्याकडे जाणीवपूर्वक जातो आहे. रवींद्र आंबेकर, टीआरपी स्कॅम जो महाराष्ट्रात उघडकीस आला किंवा मुंबई पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केला, त्या प्रकरणातून हा कालचा गृह खात्याचा निर्णय झाला आहे असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं की केवळ हाच नाही, आणखीनही बरेच मुद्दे आहेत ज्याच्यामुळे खरं तर सीबीआयला महाराष्ट्रामध्ये नो एंट्री देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे. कारण याच्या पुढे सीबीआयला जसं विरोधी पक्षामध्ये ज्या वेळेला भातखळकरांचा पक्ष होता, भारतीय जनता पक्ष होता, त्यावेळेला सुद्धा सीबीआयला पोपट असं म्हटलं जायचं. आणि साधारणतः सीबीआय हे सरकारच्या, केंद्र सरकारच्या मर्जीप्रमाणे काम करतं हे वारंवार सीबीआयवर आरोप होतात. सीबीआय मधले अधिकारी सुद्धा हे वेगवेगळ्या राज्यांचे अफिलिएशन असलेले अधिकारी आहेत, त्यामुळे सीबीआय अगदी निष्पक्ष काम करतं का तर त्याच्या बाबतीत सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे सीबीआयने इन्व्हेस्टिगेट केलेली अनेक प्रकरणं कधीच तडाला गेलेली नाहीत. त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन रेट्स आपण जर प्रकार पाहिला तर अनेक महत्वाच्या प्रकरणांमध्ये निष्कर्ष लागू शकले. त्यामुळे एकूण सीबीआयचा राजकीय वापर हा सर्वश्रुत आहे. मला वाटतं केवळ याचमुळे राज्य सरकारचा हा निर्णय आहे. टीआरपीच्या सोबत अनेक प्रकरणं जी आहेत ज्याच्यामध्ये केंद्र सरकार राज्यात एंट्री घेऊ शकतं आणि त्यासाठी हा निर्णय आहे असं मला वाटतंय. ठीक आहे, आपल्यासोबत सचिन सावंत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. सचिन सावंत, टीआरपी स्कॅमच नाही तर फेक सोशल मीडिया अकाउंट्स हे प्रकरण सुद्धा मुंबई पोलिसांनी मधल्या काळात काढलेलं आहे आणि या दोन्ही प्रकरणाच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी काउंटर बॅक केलेलं आहे. म्हणजे काय, एकाएकी मुंबई पोलिसांची सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये जी बदनामी झाली किंवा जो तपास त्यांच्याकडनं काढून घेतला त्याची भरपाई या दोन प्रकरणातून मुंबई पोलिसांनी केली आणि मुंबई पोलिसांचं असं म्हणणं आहे की हेही तपास प्रोफेशनल आहे, प्रोफेशनल पद्धतीनं केलेले आहेत, यामध्ये काही राजकारण असेल तर ते त्या त्या पक्षाशी संबंधित असेल आम्हाला माहीत नाही, पण सोशल मीडियावरती फेक अकाउंट्सचं जे प्रकरण आहे ते, त्याचबरोबर टीआरपी स्कॅमचं जे प्रकरण आहे ते, अशी दोन प्रकरणं जेव्हा मुंबई पोलिसांनी हातात घेतली तेव्हा असं लक्षात आलं की यातून महाविकास आघाडीसुद्धा काही स्कोअर सेटल करू पाहते आहे, खास करून ते
मोदी सरकार असेल किंवा भाजपच्या विरोधात असेल आणि म्हणूनच उत्तर प्रदेश सरकारने सीबीआयकडे त्यांचं जे टीआरपी स्कॅमचं प्रकरण आहे तो तपास सीबीआयकडे वर्ग केला. तुम्हाला असं वाटलं की उद्या हे दोन्ही तपास सीबीआयकडे जाऊ शकतील, तसं काही होऊ नये म्हणून मग गृह खात्याने सीबीआयला नो एंट्रीचा निर्णय घेतलाय. नाही, तुम्ही दोन तीन गोष्टीवरती याबाबत आपण मला असं वाटतं की निश्चितपणे देशाच्या जनतेनं आणि आता विशेषतः महाराष्ट्राच्या जनतेने किंवा महाराष्ट्राच्या परिप्रेक्ष्यामध्ये हा विषय आहे यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की सीबीआयला ज्या पद्धतीची कन्सेंट, जनरल कन्सेंट ही 1989 दिली होती, महाराष्ट्रानेच नव्हे तर इतरही राज्यांनी दिली होती. मग असं एवढे वर्षामध्ये अनेक सरकार केंद्रामध्ये येऊन गेले, छोटी छोटी इंद्रकुमार गुजरालचे असेल, देवेगौडांचं देखील सरकार येऊन गेलं, परंतु कुठल्या राज्याला जनरल कन्सेंट काढण्याच्या पद्धतीनं विचार करावा असं कधी वाटलं नाही. आणि ही विरोधी पक्षाची जी राज्य आहेत, आता पश्चिम बंगाल तुम्ही नाव घेतलं, राजस्थान घेतलं, छत्तीसगड घेतलं, मिझोराम घेतलं, मिझोराममध्ये देखील त्या संदर्भामध्ये अशाच तऱ्हेची जनरल कन्सेंट काढली गेली आणि आता महाराष्ट्र आहे. हे मला असं वाटतं की हे आत्मचिंतन करायची आवश्यकता आहे मोदी सरकारला. एकंदरच मोदी सरकार ज्या पद्धतीनं इतर राज्यांच्या अधिकारांवरती अतिक्रमण करते, संविधानिक जी कार्यमर्यादा तुम्हाला दिलेली आहे त्या मर्यादेचं उल्लंघन करते. कुठल्याही सरकारला ज्या पद्धतीनं सरकार चालवत असताना असं वाटत नव्हतं की आपण त्या मर्यादामध्ये काम करणं थोडंसं कठीण होतंय, परंतु त्यामध्ये काम करणं हे सगळ्यांना बंधनकारक आहे. आणि त्या संदर्भामध्ये जे रेफरी आहेत ते न्यायालय असेल किंवा इतर ज्या संविधानिक संस्था आहेत त्या नेहमी असतात. या सगळ्या संविधानिक संस्थांना वेगळ्या पद्धतीची स्वायत्तता दिली देण्यात आलेली आहे, परंतु ज्या वेळेला अशा स्वायत्त संस्था सरकारच्या साठी काम करत असतात आणि सरकारच्या इशाऱ्यावर काम करू लागतात त्यावेळेला लोकशाही पूर्णपणे त्याचा जो कल आहे तो एका बाजूला झुकतो. तुम्ही लक्षात घ्या सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये काय झालं. मुंबई म्हणजे खऱ्या अर्थानं लॉ अँड ऑर्डर हा विषय हा राज्य सरकारच्या सूचीमध्ये येत असलेला विषय आहे. मुंबई पोलिसांनी जो तपास केला होता तो योग्य होता असं सर्वोच्च न्यायालयानं देखील सांगितलं, परंतु ज्या पद्धतीनं बिहारच्या पोलिसांनी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एंट्री घेतली, तिथे एफआयआर नोंदवला, तो झिरो एफआयआरच्या ऐवजी नॉर्मल एफआयआर नोंदवला आणि लगेचच तो सीबीआयकडे ट्रान्सफर केला, सीबीआयनं तो स्वतःहून घेतला आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाकडे तो प्रकरण गेलेला आहे. लक्षात घ्या, स्वतः घेतलेला आहे. आता हे सीबीआयची जर काही संस्था तुम्ही पाहिली तर अशा अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी हात वरती केले की आमच्याकडे बऱ्याच मोठा कार्यभार आहे, आम्हाला ते जमणार नाही. दाभोळकरांचं प्रकरण आहे ते सीबीआयकडे सोपवण्याचा प्रयत्न करायला पहिल्या सुरुवातीला नकार दिला होता, परंतु हे प्रकरणामध्ये मात्र लगेचच घेतलं गेलं. मग पुढे काय झालं की या राष्ट्रीय ज्या तपास यंत्रणा आहेत त्या जनतेच्या पैशावर काम करत असतात हे लक्षात घेतलं पाहिजे. परंतु ज्या वेळेला मुंबई पोलिसांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेला बदनाम केलं गेलं, त्यांच्याकडनं तो खेचून घेतला गेला तपास, नंतर हाती काय लागलं तर हाती काही लागलं नाही, कारण हा पूर्णपणे राजकीय अजेंड्यासाठी वापर केला गेला होता. तुम्ही लक्षात घ्या, ईडी घ्या, ईडी पीएमएलए कायद्याअन्वये त्या ठिकाणी काम करतं, परंतु ज्या पद्धतीनं ती आली तिथं सुशांत सिंगचा पैसा काही भ्रष्टाचारात आला नव्हता, मग कशा तऱ्हेने आली त्याचं उत्तर दिलं गेलं नाही. सीबीआय कशा तऱ्हेने आली ते आपण पाहिलं काय बिहारच्या माध्यमातून. त्यामुळे हे सगळं अतिक्रमण राज्य सरकारांच्या अधिकारावरती होतंय आणि ते राजकीय कारणासाठी होतंय. मग अशा वेळेला राज्य सरकारांनी आपली स्वायत्तता वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, संघराज्य प्रणाली वाचवण्यासाठी जे काही संविधानामध्ये जे उपाययोजना केलेल्या आहेत ते करतायत. त्यामुळे राजस्थान करतंय, छत्तीसगड करतंय, वेस्ट बंगाल करतंय, आता महाराष्ट्राने केलं. त्यामुळे मला असं वाटतं काही आपत्ती असण्याचं कारण नाही. विशेषतः हे जे टीआरपी प्रकरण आहे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, या टीआरपी प्रकरणाला एका दिवशी अचानकपणे तिथं उत्तर प्रदेशमध्ये तो नोंदवला जातो गुन्हा आणि त्याला राष्ट्रीय स्वरूप दिलं जातं, म्हणजे त्या एफआयआर मध्ये म्हटलंय की राष्ट्रीय स्वरूपाचा हा घोटाळा आहे आणि लगेच सीबीआय घेतलं जातं. आता हे काही लोकांना काही कळत नाही का, लोक मूर्ख आहेत का, की कशा तऱ्हेनं तुम्हाला करते, तुमचा उद्देश काय आहे. आणि मग जेव्हा हा उद्देश आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही चाललाय ते तुम्ही मोदी सरकार लोकशाही नियुक्त लोकांनी निवडून दिलं म्हणून चालत नाही, तो डॉन सरकार म्हणून चालले डॉन. आणि डॉन सरकारमध्ये मेरे आदमी कोई हात नाही लगा सकता. तुम्ही आठवत असेल की अर्णव गोस्वामी या व्यक्तीला ज्या वेळेला त्या कुणाल कामरानं हटकलं त्या प्लेनमध्ये, सहासा एअरलाईन्सनं त्यांच्यावरती बंदी घातली होती, सहासा एअरलाईन्सनं, ते मोदी सरकारच्या इशाऱ्याशिवाय झालेलं नाही. परंतु ज्या वेळेला कंगना राणावत प्लेनमध्ये जाते आणि जेवढे मीडियाचे सगळे लोक तिच्यावरती तुटून पडतात त्यावेळेला एकावरी कारवाई होत नाही. त्यामुळे हा इशारा आहे मोदी सरकारचा की हमारे आदमी को आप हात लगा रहे हो आणि त्याचा मोठा दुर्गामी त्यांना इतरांना इशारा द्यायचा आहे, म्हणून त्यांनी हे केलेलं पाऊल आहे. आणि मला असं वाटतं की हे जे काही आता महाराष्ट्र सरकारने उचललेलं पाऊल आहे ते लोकशाही वाचवण्यासाठी आणि संघराज्य व्यवस्था वाचवण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्याचा अधिकार वाचवण्यासाठी घेतलेलं पाऊल आहे. ठीक आहे. आणि महाविकास आघाडीनं जो काल निर्णय घेतला आहे सीबीआयच्या नो एंट्रीचा, हे तुम्ही असं सांगू पाहताय की हमारे टेरिटरी में हमी डॉन आहे? नाही नाही, निश्चितपणे नाही. विषय असा लक्षात घ्या
की केंद्र सरकार आपल्या जे चड्डीधारी विचारधारा आहे त्यांची त्याच्यातना पाय बाहेर काढते आणि मग थांबवण्याचं काम आम्ही करत आहोत, दुसरं काही नाही या संदर्भामध्ये. ठीक आहे, आपल्यासोबत अतुल भातखळकर आहेत, भाजपचे प्रवक्ते आहेत, भाजपचे आमदार आहेत. अतुल भातखळकर, सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये सीबीआयचा तपास होऊन आता 65 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. सुरुवातीला तुम्ही या चर्चासत्रामध्ये नेहमी बोलत आलात की सीबीआयची पहिली मागणी मी केली, नंतर नंतर तुम्ही पार्थ पवारांचं नाव पुढे करायला लागलात. मला तुम्हाला प्रश्न हाच विचारायचा आहे की सुशांत सिंग राजपूत प्रकरणापासून धडा घेतल्यानंतर महाविकास आघाडीनं आता सीबीआयला आमच्या संमतीशिवाय तपास करता येणार नाही राज्यात असा निर्णय घेतला असेल तर तो चुकीचा कसा? नाही, पहिली गोष्ट तर तुम्ही मला थोडा जास्ती वेळ द्या, कारण नेहमीप्रमाणेच 3-1 अशी स्थिती आहे, त्याने मला काही फरक पडत नाही, पण तरी मला फक्त बोलू द्या एवढंच. दुसरी गोष्ट, तुमच्या सकट 2 जणांनी जे काही मुद्दे मांडले ते मुद्दे पूर्णपणे वस्तुस्थितीला सोडून, आणि एक कोणीतरी ज्येष्ठ पत्रकार जसं तुम्ही बोललात, तर आता ते पत्रकार असून इतकं खोटं सफाईदारपणे बोलू शकतात हे आजकाल पत्रकारितेमध्ये स्वाभाविक झालंय. आणि त्यांच्या चॅनलचं जे काही तुम्ही नाव सांगितलं त्याच्यात मी कधीतरी सहभागी पण होतो आणि त्यांचे मी वैचारिक मुक्ता फळं त्यांची मी पाहत असतो, त्यामुळे ते काहीही बोलू शकतात, त्यामुळे त्यांना काही तो काही मुद्दा नाही. पहिली गोष्ट, तुम्ही तुमच्या प्रस्तावनेत सांगितलं की ममता बॅनर्जींचा आणि केंद्र सरकारचा सीबीआय वरनं संघर्ष झाला, यात केंद्र सरकारचा तो जो पर्टिक्युलर मुद्दा आहे याच्यात काहीही संबंध नव्हता. शारदा चिट फंडाची सीबीआय द्वारा चौकशी करण्याची ऑर्डर ही सर्वोच्च न्यायालयाने दिली आणि सर्वोच्च न्यायालयाने ती चौकशी मॉनिटर केली, कळलं की नाही? त्या संदर्भातल्या तपासाकरता जेव्हा सीबीआय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी गेली, त्यावेळेला राज्य सरकार परत सुप्रीम कोर्टात गेलं आणि अंतिम निर्णय हा सीबीआयच्या बाजूने आला. दुसरं, कोणीतरी बोललं की सीबीआय हा पोपट झालाय वगैरे वगैरे, तर त्यांना मी जरा आठवण करून देऊ इच्छितो की ज्या या महासर्कस सरकारची तळी ते रोज उचलून धरतायत आणि नरेंद्र मोदींपासून स्वातंत्र्य सावरकरांपर्यंतच्या महालोकांना अत्यंत खालच्या आणि घाणेरड्या भाषेत ते लिहित असतात, ते सीबीआयला पोपट कोणी म्हटलं? तर सीबीआयला पोपट सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. कोणाच्या काळात म्हटलं? तर त्यावेळेला त्यांच्या लाडक्या युपीएचं सरकार होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने यापुढे कोळशा स्कॅमच्या फायली या कायदा मंत्र्यांना दाखवायच्या नाही असं सांगितल्यावर सुद्धा सीबीआयने तत्कालीन कायदा मंत्र्यांना फायली दाखवल्या, कारण त्यात काही लपवायचं होतं आणि म्हणून त्यावेळेच्या युपीएच्या कायदा मंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाने पदावरनं हकलून द्या अशा ऑर्डर दिल्या. त्याच्यानंतर 2013 कायद्याप्रमाणे सीबीआय ही स्वायत्त आहे. भारतीय जनता पार्टी याचा राजकीय वापर करते हे इतकं हास्यास्पद म्हणणं आहे, म्हणजे या दोघांनाही असं वाटतंय आणि तुम्हालाही बहुतेक असं वाटतंय की जनतेची विस्मरण शक्ती, म्हणजे जनतेला स्मरण शक्ती नावाची गोष्टच नाहीये. तुम्ही उल्लेख केलात की मी सीबीआयची इन्क्वायरी पहिली केली, खरंय, फॅक्ट आहे, मी काही पार्थ पवारांवर ढकलत नाहीये. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले हे सांगायला लागले की याच्या मागे तुमचं राजकारण आहे, तेव्हा मी त्याला उदाहरण दिलं. एक दुसरा मुद्दा, सीबीआय जर का केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर चालली असती तर जे सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणाचा राजकीय उपयोग आम्हाला करून घ्यायचा आहे तर त्या सीबीआयने 2 महिन्यामध्ये आतापर्यंत अटकाबिटका केल्या असते ना, ते त्या नतीजेला आले असते. पण केंद्रातली भारतीय जनता पार्टी किंवा राज्यातली भारतीय जनता पार्टी, आम्ही पोलिसांच्या कामामध्ये कधीही हस्तक्षेप करत नाही. ही जी गौरवशाली कोट अनकोट परंपरा जी आहे ना, ती काँग्रेस सरकारची परंपरा आहे. त्यांच्या काळात सीबीआयला सर्वोच्च न्यायालयाने पोपट म्हटलेलं आहे, पिंजऱ्यातला पोपट. आमच्या काळात नाही. आम्हाला जर का गैरवापर करायचा असता तर 2 महिन्यामध्ये आता इथे सीबीआयने अतुल भातखळकर सीबीआयला सुद्धा आता सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये 70 दिवस होत आहेत. मुंबई पोलिसांसारखाच न्याय सीबीआयला भाजपनं लावला पाहिजे. सीबीआयला जर का तुमचा जो आरोप आहे
आम्हाला सीबीआयचा राजकीय वापर करून घ्यायचा असता तर आम्ही सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये आतापर्यंत ज्यांच्यावर आरोप होत होते तुमच्या पक्षाच्या लोकांवर त्यांना सीबीआय अटक करू शकली असती. पण याचाच अर्थ असा आहे की सीबीआय निपक्ष वाटते हा त्याचा अर्थ आहे. दुसरा सीबीआय लॉजिकल एंडला येत नाहीये ना. मुंबई पोलीस कन्क्लुजन काढत नाहीयेत म्हणून आरडाओरड झाली. तुमचे पत्र गेली आता सीबीआयच्या बाबतीत पत्र आली नाही आहेत. अतुल भातखळकर अमित साटम यांची काय 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 सीबीआयचा तपास लवकर संपत नाहीये लॉजिकल एंडला जात नाहीये निष्कर्ष होत नाहीये अशी पत्र नाही आहेत ना आता. अहो ऐकून घ्या ना. पहिली तर गोष्ट अशी आहे की विषय काय चाललाय विषय जो चाललाय त्याच्यावर तुम्ही बोला. तुम्हाला एवढं रागवायचं कारण नाही कारण मी तुमच्या दुखऱ्या नसीवर बोट ठेवतो आणि मी ते ठेवत राहणार. लक्षात घ्या तुम्ही युपीएच्या सरकारने आमच्यावर किती खटले भरले राज्यात तरी आम्हाला काही फरक पडत नाही. कळलं की नाही. आणि कितीही विषारी प्रचार तुम्ही केलात तरी आम्हाला फरक पडत नाही. दुसरा मुद्दा सुशांत सिंग राजपूतचा तपास हा ओढून घेतला कोणी ओढून घेतला नाही तो सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय कडे दिलेला आहे. आता मी मूळ मुद्द्याकडे येतो की जी जनरल कन्सेंट काल आपल्या महाराष्ट्राचे अत्यंत कार्यक्षम मुख्यमंत्री यांनी जो काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे याच्यात बंगाल प्रमाणे आंध्र प्रदेश प्रमाणे त्यांनी निर्णय घेतला. पूर्वी सुद्धा जनरल कन्सेंट होती याचा अर्थ सीबीआय कुठल्याही प्रकरणाचा तपास करू शकत नसे. ज्या केंद्रीय आस्थापना असतात ज्याचा तपास सीबीआय करते ते करायला त्यांना परमिशन लागत नाही एवढाच त्याचा मुद्दा असतो. ती जनरल कन्सेंट राज्याचे मुख्यमंत्री कशाला तरी घाबरलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी तो काढून घेतलाय असं माझं मत आहे. मी काल रात्रीच हे सांगितलेलं आहे की तुम्ही ती जनरल कन्सेंट काढून घेतली याचं तुम्ही लॉजिकल स्पष्टीकरण महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे की तुम्हाला कसली नक्की भीती वाटली. राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे जर का सीबीआयचं सहमती पत्र जनरल कन्सेंट गृह खात्यानं काढून घेतली असेल आणि आता आमच्या संमतीशिवाय राज्यातला तपास सीबीआयला परस्पर घेता येणार नाही असा त्याचा अर्थ होत असेल तर मग जसं अतुल भातखळकर म्हणतात नेमकं कारण काय की हे सहमती पत्र किंवा जनरल कन्सेंट तुम्ही मागे घेतलेलं आहे हे तुम्हाला जनतेला सांगावं लागेल. उमेश पाटील नाही निश्चितपणेच मुळातच असं आहे की त्याच्या कायद्या सीबीआयच्या कायद्यामध्येच ती तरतूद आहे. त्याचं सेक्शन 2 आणि सेक्शन 6 सेक्शन 2 प्रमाणे सुमोटो सीबीआयला कुठल्याही राज्यामध्ये जाऊन तपास करता येत नाही आणि सेक्शन 6 प्रमाणे त्यांना कन्साइंड असल्याशिवाय त्या राज्यातला कुठल्या विषयामध्ये तपास करता येत नाही. त्याच्या स्वतःच्या सीबीआयच्या कायद्यामध्ये त्या ऍक्टमध्ये त्या तरतुदी आहेत आणि त्याच तरतुदीच्या अंतर्गत माझं पूर्ण उद्या आता सगळं मी सांगतो याच्यामध्ये की नेमकं याच्या मागचं कारण काय आहे की सीबीआय संस्था जी आहे ह्या राष्ट्रीय तपास संस्था मग सीबीआय असेल ईडी असेल किंवा एनआयए असेल ह्या सगळ्या संस्थांचा मूळ उद्देश जो आहे तो मूळ उद्देश जो बाजूला राहिला. सीबीआयचा खरा उद्देश आहे ते करप्शनच्या संदर्भातला आहे. एनआयएचा जो आहे तो टेररिस्ट ऍक्ट नंतर तो तयार झालेला आहे. ईडी जे आहे ते इन्फॉर्मेश ह्याच्यामधला हवाला किंवा असे जे आर्थिक गुन्हे त्याच्या संदर्भातला आहे. उद्देश बाजूलाच राहिले या सगळ्यांचा केंद्र सरकारचा उद्देश जो आहे तो संपूर्णपणे या संस्थांचा राजकीय वापर करून घेणे याचं ज्वलंत उदाहरण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर सहकारी संस्थांचे कारखानदार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील काँग्रेसचे नेते असतील ज्यांच्या संस्था मोठ्या मोठ्या आहेत अशा लोकांना या लोकांनी या सीबीआयचा ईडीचा किंवा सेबीचा सुद्धा धाक दाखवून इन्क्वायरी त्यांच्या मागे लावण्याचा जो उद्योग केला आणि त्यांना धाकडतपशा करून त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये आणण्याच्या करता या संस्थांचा वापर केला गेला म्हणजे हे राजकीय उद्देश साध्य करण्याकरिता या संस्थांचा वापर करतात हे सर्वसामान्य लहान पोरांच्या सुद्धा आता लक्षात आलेलं आहे. भातखळकर साहेब आता हे झालेलं सुशांत सिंगचं प्रकरण जे आहे या प्रकरणामध्ये राज्य सरकारच्या किंवा मुंबई पोलिसाच्या तपासाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा कुठलाही आक्षेप घेतलेला नाही. तुम्ही अत्यंत सिस्टमॅटिकपणे कारण बिहारमध्ये तुमचं सरकार आहे त्या ठिकाणी एफआयआर दाखल करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये सीबीआयने एंट्री करायची आणि त्या माध्यमातून राज्य सरकारची मागणी असली की त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालय जे आहे तो त्या कन्सेंट देऊन टाकतं हा जनरल त्या ठिकाणचा यापूर्वीचा अनुभव आहे.
आणि त्यामुळे तो तपास सीबीआयकडे गेला. आता सुद्धा तुम्हाला या टीआरपीच्या ह्या संदर्भामध्ये मुंबई पोलीस जे तपास करते त्यांच्यामध्ये कुठंतरी हस्तक्षेप करायचा, त्यांची कागदपत्र काढून घ्यायची, त्या संदर्भामध्ये डायव्हर्जन करून टाकायचं, याच्याकरता तुम्ही तुमचं सरकार असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये तिकडून तपास सुरू करायचा आणि मग सीबीआय त्यामध्ये घुसवायची. अहो हे समजत नाही का? आता आमचे सचिन सावंत म्हणाले तसं काय देशातली जनता दुदखुळी आहे का? तुम्ही काय करता हे कळत नाही आहे का? अहो तुमच्या या केंद्रीय संस्थांचे म्हणजे जे प्रमुख आहेत, सीबीआय असेल, ईडी असेल, अमित शहा साहेब तुमचे जे आहेत हे फरारी आरोपी आहेत, हे तळीपार झालेले गुंड आहेत, खुनातले आरोपी आहेत. असे लोक ज्यांनी हा सगळा तपास करायचा असतो, ज्यांनी करायचे खून मर्डरचे खटले शोधायचे, ह्या सगळ्या संस्थांचा प्रमुख हा दरोडा आहे का नाही? आता एक लक्षात घ्या, तुम्ही आव आणू नका. भातकर साहेब तुमच्या राज्याला मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्र्यांवर 24 गुन्हे स्वरूपाचे. उमेश पाटील, उमेश पाटील, उमेश पाटील, आपण ट्रॅक वरती येऊया, आपण मुद्द्याचं बोलूया. उमेश पाटील, उमेश पाटील, मुद्द्याचं बोलूया. बोललेलं नाही काढायचं झालं, आरोप प्रत्यारोप करायचे झाले तर ते खूप होते. ऐका ना, आपण मुद्द्याचं बोलूया. आपण अतुल भातकळकर उत्तर द्या, अतुल भातकळकर उत्तर द्या, अतुल भातकळकर उत्तर द्या. उमेश पाटील, तुम्ही विषय काढलाय, त्यांना बोलायचं आहे. उत्तर द्या, ते जे काही बोललेले आहेत त्याला उत्तर द्या. काय बोलले ते? अहो ते इतकं वेड्यासारखे बडबडलेले, त्याला काहीच कळत नाहीये. कळलं की नाही? ते हे सांगताय की साखर कारखान्याच्या संदर्भातली जी चौकशी आहे ती आमच्या सरकारने लावली, त्याला सामान्य ज्ञान नाही. हायकोर्टामध्ये एका कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी 5 वर्ष पीआयएल चालवली आणि त्या पीआयएलचा परिणाम म्हणून हायकोर्टाने अजित पवारांपासून शरद पवारांपर्यंत सगळ्यांवर एसआयटी नेमून ईओडब्ल्यूच्या मार्फत चौकशी करायला सांगितली. आणि आता यांचं सरकार आल्यानंतर ईओडब्ल्यूने सगळ्यांना क्लीन चिट देऊन टाकली. कोण वापर करताय राज्य सरकारच्या पोलीसचा? परमवीर सिंग अँटी करप्शन डीजी झाले, कोणी वापर केला? आता एवढं सामान्य ज्ञान यांना जर का नसेल तर यांच्याशी काय चर्चा करणार आम्ही? अतुल भातकळकर, अतुल भातकळकर, जलसंपदाच्या घोटाळ्यामध्ये एसीबीची क्लीन चीट ही मागच्या सरकारनं दिली आणि आता पुन्हा ईडीची चौकशी सुरू झालेली आहे अलीकडेच अजित पवारांच्या विरोधात. हा योगा कसा? हायकोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे आहे. हायकोर्टामध्ये माझा नाव चुकत नसेल तर जाधव नावाचे लातूरचे कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते, त्यांनी एक पीआयएल दाखल केली. या सगळ्या राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या लोकांनी राज्य सहकारी बँकेत जो भ्रष्टाचार केला त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ही पीआयएल होती. आणि मग हायकोर्टाने सांगितलं एसआयटी नेमा आणि चौकशी करा. आणि त्याचा क्लोजर रिपोर्ट आता हायकोर्टात गेलेला आहे एसीबी कडून, ही सुद्धा पुढची माहिती आहे. यांच्या राज्य सरकारचा संबंध आहे. हो, आताच्या सरकारने क्लोजर रिपोर्ट दिला हायकोर्टामध्ये राज्य सहकारी बँकेच्या चौकशी संदर्भातला. सचिन सावंत, सचिन सावंत, बघा प्रत्येक सरकार आपापल्या पद्धतीनं वागत असत, कोणीच इथे साधं सरळ नाहीये. एकमेकांना तुम्ही दोष देताय, आरोप प्रत्यारोप करताय, पण सोयीचाच करताय. जनरल कन्सेंट काढून घ्यायच्या आधी सीबीआय कुठल्याही प्रकरणाचा तपास राज्यात करू शकत नव्हती. आता ह्यांना जरा थांबव जरा, ठीक आहे, मध्ये मध्ये बोलतच राहतो. अतुल भातकळकर, ठीक आहे, ठीक आहे, बोला. सचिन सावंत येतो तुमच्याकडे. अहो झालं ना तुमचं, आता थांबा. हा सचिन सावंत, असं आहे की सिंचन घोटाळ्याची चौकशीचा क्लोजर रिपोर्ट हे ज्या वेळेला सरकार यांचं होतं त्यानंतर लगेचच गेलेलं आहे. म्हणजे त्यांनीच नियुक्त केलेल्या एसीबीच्या एसआयटीनं त्या ठिकाणी केलेलं आहे, त्यामुळे त्यानंतरचा आताचा भाग अंगाशी आला. आता जलसंपदा ऐका हो, ऐका ना जरा ऐका, आता फार बोलता तुम्ही. विषय असा आहे की आता तुम्ही जी ईडी लावली तुम्हाला ऐका हो, ऐका ना, ऐका ना, आता ऐका, ऐका जरा, ऐका अतुल भातकळकर, आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त बोलता येतं. आता ऐका ना, ऐका, ऐका, वन बाय वन बोलूया, ऐका, वन बाय वन बोलूया प्लीज. काय थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, ऐका, ऐका, हे ह्यांची ना ह्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. बरे 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 बोलत राहतो, ऐका, ऐका, प्लीज, प्लीज, एवढ्या या बाबतीमध्ये तुमच्या भाषेमध्ये बोलता येतं. ऐका, ऐका, ऐका,
म्हणजे काय जरा थोडंसं त्यांना थोडंसं लावलं पाहिजे. ठीक आहे ठीक आहे सचिन सावंत कॅरी ऑन, तुम्ही बोला. शिस्तबद्ध राहत नाहीये त्यांचे. नाही सचिन सावंत तुम्ही बोला, मुद्द्याचं बोला. असं आहे की ईडीची चौकशी 6 वर्षानंतर ऐका ना, मोदी सरकार राज्यामध्ये फडणवीस सरकार असताना 5 वर्ष होऊन गेली. आता 6 वर्ष झाल्यानंतर त्यांना आता सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये ईडीची चौकशी लावली लागली. ती का लावावी लागली याच्याबद्दल काही सांगत नाहीत. ते सांगतात एसआयटी हायकोर्टाने दिली होती. ईडी कशी आली हा विषय त्याच्यामध्ये ऐका. नाही नाही असं तो हे बघा काहीतरी आपण संस्था येतात अजित पवारांची निगेटिव्ह आली आहे. स्टील ही इज होम क्वारंटाईन. उद्या एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश आहे, त्या कार्यक्रमाला अजित पवार असतीलच असतील असं काही अजून दुजोरा आलेला नाहीये. तो आता तू त्यांना विचारा ना तुम्ही प्रश्न. उमेश पाटलांना विचारणार आम्ही हा प्रश्न. एवढे वर्ष त्यांचं राजकारण आहे. तुम्ही कधी ऐका ना मोदींसारखं पळत नाहीत ते. पत्रकार परिषदेला सामोरं जातात ते. विषय असा आहे की ज्या पद्धतीने ते रात्रीतून शपथविधी करून घेतात ना, हे महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे शंका येते अनेकांना. तुम्ही विचारा ना त्यांना. आमचं काय म्हणणं आहे, शपथविधी करून घेणारे म्हणजे जे ते जे मुख्यमंत्री कशा तऱ्हेनं त्या ठिकाणी रात्री शपथविधी घेत होते, राज्यपाल काय होते, हा विषय बाजूला राहू द्या. आता त्याच्यावरती बरीच चर्चा आपली. त्यामध्ये अजित पवार सुद्धा होते. या संदर्भामध्ये ज्या वेळेला अशा चौकशाला अशा होतं ना, मग त्यांना विचारा ना तुम्ही, त्याचं उत्तर देतील ते. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये ज्या वेळेला सातत्यानं तुम्ही अशा चौकशा लावता, त्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये सरळ सरळ राजकीय कारण दिसतं याची तमा देखील बाळगत नाही आहात. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की मी मगाशी 3-3 राष्ट्रीय एजन्सी कुठल्या प्रकरणामध्ये आल्या होत्या. सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये जशा आल्या तशा एनसीबी आली. काय झालं एनसीबीचं? आता गप्प बसले ना एनसीबी. ईडीचं काय झालं? त्यांना विचारला प्रश्न. पीएमएलए ऍक्टच्या अंतर्गत तुम्हाला काम करावं लागतं. सुशांत सिंगचा पैसा भ्रष्टाचाराचा होता का? मग का आला तुम्ही? त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही. त्यांनी पळ काढला. सीबीआय कशा तऱ्हेने आलं. आता ते म्हणतात की ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने तपास दिला, तुम्ही लक्षात घ्या म्हणजे कशी दिशाभूल करतात ते लक्षात घ्या. बिहार पोलिसांनी ज्या वेळेला सीबीआयकडे तो वर्ग केला, त्यावेळेला तात्काळ सीबीआयनं तो स्वीकारला होता. त्याची चौकशी सुरू देखील झाली होती. आणि ते ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा चर्चा झाली, त्यावेळेला त्यांनी सांगितलं देखील आहे. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या वर टाकायचं. अरे मग तुम्ही स्वीकारलात ना. जसं आता उत्तर प्रदेशमध्ये ज्या वेळेला एक एफआयआर नोंदवला जातो, तुम्ही तो एफआयआर 24 तासांमध्ये लगेचच ट्रान्सफर केला जातो सीबीआयकडे. कसा केला जातो? आणि सीबीआय लगेच घेते. आणि नरेंद्र दाभोळकरांच्या केसमध्ये त्या संदर्भामध्ये काय सांगतात की आम्हाला घ्यायला वेळ नाहीये, आमच्याकडे तेवढी ताकद नाहीये, आमच्याकडे एवढी क्षमता नाहीये. बरं, दुसरी गोष्ट आता ज्या सीबीआयच्या बद्दल हे म्हणत होते की आमच्या कालावधीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पोपट म्हणून सांगितला होता, त्याच नरेंद्र दाभोळकरांच्या पानसरेंच्या हत्याकांडाच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला सीबीआयनं तपास केला, त्या सीबीआयला दररोज ताशेरे देत होते. सनातनची चौकशी करायला यांची काकू का होती? आजच्या परिस्थितीमध्ये हायकोर्टाचे ताशेरे आहेत, ते अजून ऑन रेकॉर्ड आहेत. लक्षात घ्या, आमच्या कालावधीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सीबीआय स्वायत्तपणे वागते आणि खास चांगली चाललेली आहे असं नाहीये. वस्तुस्थिती ही आहे. अरे ऐका ना, ऐका ना भातखळकर, तुमच्यामध्ये मी बोललो जरा बोट ऐका. आणि हे दादागिरीची भाषा आहे ना, ती तडीपार करायला शिकले असाल तुम्ही. हे दादागिरीची भाषा तडीपार करायला शिकले असाल. ज्या पद्धतीने बोलता त्याच्यापेक्षा 10 पटीने बोलतायत आम्हाला. हे बरोबर बरोबर बंद करा आता. ऐका, तडीपारनं शिकवली असेल तुम्हाला? तडीपारनं शिकवली का ही भाषा? तडीपारनं शिकवली का भाषा? जरा ऐका, कोणाशी बोलतो काय? कोण तुमच्याशी बोलतो? मी तुमच्याशी बोलतो, तुमच्याशी बोलतो. तोंडावर बोलेन. ऐकूया, ठीक आहे? प्लीज प्लीज, राजकीय आरोप प्रत्यारोप नको आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप नको आहे. प्रत्येकावरच काही ना काही शोधून काढलं तर निघतच आहे. ठीक आहे, अनेक जण जामिनावरती आहेत, अनेकांवरती वेगवेगळे आरोप आहेत. अनेकांचे आरोप हे सिद्ध होण्यापर्यंत गेले होते, परत मागे आले, परत ते निर्दोष झाले. अशा गोष्टी राजकारणात ह्या नित्याच्याच आहेत. तडीपाराच्या मध्ये त्या ठिकाणी तडीपारी जी झाली त्याच्यावरती ह्याच्यावर नव्हता तो क्रिमिनल ऑफेन्स होता. क्रिमिनल ऑफेन्स ऐका, आपण या विषयावरती बोलूया सीबीआयच्या. हे तुमचं चाललंय अहो, तडीपार आहे ना तुमचा नेता? तडीपार नेता आहे ना तुमचा नेता? तडीपार होता ना? अरे कुठे गेला ते? प्लीज प्लीज प्लीज, राजकीय आरोप प्रत्यारोप नको आहे. प्लीज गायब झाले ना?
ऐका सचिन सावंत, सचिन सावंत अतुल भातखळकर, आपण मुद्द्याचं बोलूया प्लीज प्लीज प्लीज. चर्चा उगीचच भरकटते, चर्चा उगीचच भरकटते प्लीज प्लीज. हाँ, मी इकबाल शेख यांच्याकडे जातोय, इकबाल शेख यांच्याकडे जातोय. आपण थोडी तांत्रिक मुद्द्यांवरती चर्चा करूया. इकबाल शेख, तुम्ही मुंबई पोलिसात कामाला होतात, एसीपी म्हणून मुंबई पोलिसांमध्ये तुम्ही रिटायर्ड झालेला आहात. मला प्रश्न हा विचारायचा आहे की सीबीआयला जे जनरल कन्सेंट दिलेलं असतं ते राज्य सरकारने मागे घेतलेलं आहे. सीबीआयनं इथून पुढे कोणताही तपास परस्पर हातात घेऊ नये, किंवा सीबीआयला एखादा तपास वर्ग करताना राज्याचा विचार व्हावा हा हेतू या कालच्या निर्णयामागे दिसतोय. त्याकडे तुम्ही एक पोलीस अधिकारी म्हणून आणि गेल्या 3 महिन्यात राज्यात जे काही घडलं त्यावरून काय म्हणाल? आशिष जी, याच्यात असं आहे की सर्व पॅनलिस्टनी आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने आपली जी संमती आहे सीबीआयला वर्ग करण्याची कुठलेही गुन्हे ती काढून घेतलेली आहे कालच. आणि दुसरा विषय असा आहे की संमती काढल्यानंतर सीबीआय तपास करू शकते की नाही या गुन्ह्याचा, हा मुद्दा आहे. परंतु मी आपल्याला असं सांगू इच्छितो की स्टेटने आपली कन्सेंट जी आहे ते मागे घेतलेली आहे. हा पोलिसिंग विषय जे आहे स्टेटचा आहे, तरी ह्याचे हे ज्या गुन हे जे टी आर पीचा गुन्हा आहे ते नॅशनल स्वरूपाचा आहे. ह्याचे रिपरकशन्स नॅशनल स्वरूपाचे होतील आहेत. ऑल ओव्हर इंडियामध्ये टी आर पी स्कॅम आहे. जवळजवळ 200 मिलियन टी व्ही हाऊस होल्डर्स व्ह्यू करतात, हे बघतात. तर हा गुन्हा जे आहे मोठ्या स्वरूपाचा आहे. परंतु मुंबई पोलिसांनी ह्यात ऑलरेडी गुन्हा नोंदवून 8 आरोपी अटक केलेले आहेत. आणि ह्या संदर्भात एका चॅनलनी सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली, त्याला हायकोर्टाकडे पाठवण्यात आलं की इट इज युअर ॲट वॉकिंग डिस्टन्स, तुमच्या घरापासून वॉकिंग डिस्टन्सवरती मुंबई उच्च न्यायालय आहे, तुम्ही ते जा. मग मुंबई उच्च न्यायालयाने ह्याचा इज ऑल्सो सीज्ड ऑफ द मॅटर. सगळ्या केलेल्या आहे, 8 आरोपी अटक आहेत आणि तपास खूप मोठा चाललेला आहे, चांगल्या स्पीडने चाललेला आहे. आणि आपण बघितलं असाल की एखादा चॅनल, फक्त एक चॅनल, इतर कुठल्याही चॅनलचं ह्याच्यात ऑब्जेक्शन नाही आहे. आणि त्या चॅनलचे जे लोकांना जे बोलवण्यात आलेलं आहे, एकतर त्यांच्यावरती 174, 179 की ते डिसओबे करतात, अटेंड करत नाही आहेत पोलिसांनी बोलवल्यानंतर. आणि आल्या तरी ते जी माहिती त्यांना विचारली जाते ती देत नाही आहे. परत 201, 204 पुरावे पण नष्ट करतात, असं पोलिसांनी ॲडिशनल सेक्शन त्या गुन्ह्यामध्ये लावलेलं आहे. तर ह्या पार्श्वभूमीमध्ये कमीत कमी कोर्टाने नक्कीच, मला असं वाटतं की शेवटी सर्वोच्च न्यायालयाने ठरवायचं की गुन्हा कोणाला द्यायचा किंवा नाही द्यायचा ह्या मुद्द्यावरती. परंतु सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय ह्यांना हे मॅटर काय आहे माहिती पडलेलं आहे, इन्व्हेस्टिगेशन कुठपर्यंत गेलेलं आहे हे माहिती पडलेलं आहे. आणि फक्त एक चॅनल सोडून इतर कुठल्याही चॅनलची याच्याबद्दल कसलाही ऑब्जेक्शन नाही आहे. तर मला असं वाटतं की कमीत कमी महाराष्ट्रापुरता तर जे आहे सर्वोच्च न्यायालयाने जरी जर ह्याच्यावरती काही निकाल दिला तर मुंबई पोलिसांना महाराष्ट्रापुरता तरी कमीत कमी मर्यादित ठेवू शकतो. आणि सीबीआय, अच्छा दुसरी गोष्ट अशी आहे की जे काल लखनौमध्ये एफ आय आर झाला, एकाच गुन्ह्याचे 2-2 FIR होतात. लखनौमध्ये एफ आय आर झाला आणि तो सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. कमल शर्मा नावाच्या व्यक्तीने जे एफ आय आर केलेला आहे तो रिमोटली कन्सर्न्ड आहे. कायदा म्हणतो की एनीबडी कॅन सेट द लॉ इन मोशन, पण ह्या माणसाचा काहीच नाही ना. ह्याचा कुठे नुकसान झाला? ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम करतो, ह्याचा कुठे नुकसान झालं का? हा कुठे अफेक्टेड आहे का? ऑलरेडी ह्या गुन्ह्याचा तपास चालू आहे नॅशनल लेवलवरती. मुंबई पोलीस करत आहे, इतर राज्यामध्ये पोलिसांचे मुंबई पोलिसांचे अधिकारी जातात, तपास करतात, अटक चालू आहे. 8 आरोपी अटक केलेले आहेत. एवढी मोठी व्यापी झालेली ह्या केसची. आणि अशा स्टेजला गुन्हा काढून घेऊ शकणं हे सुप्रीम कोर्टाला पण नक्कीच असं वाटेल की बाबा ह्याच्यात पोलीस खूप पुढे गेलेली आहे. आणि ज्या आरोपितांना, कथित आरोपी किंवा आरोपी जे आहे जे पळतात, जे पळवाट काढतात, पोलिसांना कोऑपरेट करत नाही आहेत, त्यांना कायद्याचे कायदा आहे तिथे. ते कोर्टात जाऊ शकतात, न्याय मागू शकतात. परंतु हा गुन्हा खूपच पुढे गेलेला आहे आणि खूप डिटेलमध्ये याचा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. असा नाही की कुणीतरी एक कमल शर्मा नावाच्या व्यक्तीने एफ आय आर नोंद करावा, ताबडतोब दुसऱ्या दिवशी सीबीआयला इकडे वर्ग व्हावं आणि त्यांनी तपास करावा, असा नाही आहे. ठीक आहे, ठीक आहे. रवी आंबेकर, मला एक प्रश्न हाही विचारायचा आहे की ही शंकेची पाल का चुकली की सीबीआयचा तपास हा
टीआरपी स्कॅम मध्ये सुद्धा लागू होऊ शकतो. सीबीआयचा तपास हा फेक अकाउंट जे सोशल मीडियाचे मधल्या काळात पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला त्या प्रकरणामध्ये सुद्धा लागू होऊ शकतो. येन केन प्रकारे काही करून सीबीआयला महाराष्ट्राच्या तपासामध्ये आणायचं, जेणेकरून मुंबई पोलीस असेल राज्य पोलीस असेल त्यांच्या हातातनं तपास हा सीबीआयमध्ये जाईल आणि कुठेतरी केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष यामध्ये दिसतो. तरीसुद्धा यामध्ये एक ज्येष्ठ पत्रकार, टीव्हीचा पत्रकार, एक मोठं चॅनल यांची इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळं सुद्धा हे प्रकरण आणखीन प्रकाश झोतात आलेलं आहे. बरोबर आशिष. बरं, हे जे चॅनल पत्रकार हे कोणाचं पिल्लू आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्या पिल्लाला वाचवण्यासाठीची सगळी खटाटोप आहे. मागाशी अतुल भातकरकरांनी सांगितलं की आम्ही सरकारची तळी उचलणारे पत्रकार आहोत. सगळ्या लोकांना माहित आहे की जेव्हा भातकरकर विरोधी पक्षात होते आणि आजही विरोधी पक्षात आहेत, आमची भूमिका काय राहिलेली आहे. अँटी एस्टॅब्लिशमेंट भूमिका राहिलेल्या लोकांना तुम्ही असे टॅग लावून भातकरकरांनी जे आरोप लावले सुरुवातीला ते अत्यंत अश्लाघ्य आहेत, निंदाजनक आहेत. मी पहिल्यांदा त्यांचा निषेधही करतो. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये एक चॅनल आहे, याने टीआरपी मध्ये मॅनिप्युलेशन केलेलं आहे हे सरळ दिसतंय. आणि अशा वेळेला केंद्रीय एजन्सी त्याच्यामध्ये इन होते, कारण त्यांना याला प्रोटेक्ट करायचंय. आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगतो मी की सेंट्रल एजन्सीच्या विश्वासार्हतेच्या बाबतीमध्ये एक मध्यंतरी बातमी होती महाराष्ट्र टाइम्स मध्ये, अतिशय आतल्या पानावर 3 ओळींची बातमी, की एनसीबीने सांगितलेलं आहे की ड्रग पेंडिंगच्या केसेसमध्ये ज्यांनी ड्रग कन्झ्युम केले त्या सेलिब्रिटींची चौकशी करू नका, फक्त पेडलर्स जे आहेत त्यांची चौकशी करा, असे आदेश वरनं आलेले आहेत. असं एक छोटीशी बातमी, 4 ओळींची बातमी आहे महाराष्ट्र टाइम्स मध्ये. आणि त्याच वेळेला आयपीएल सुरू होतं आणि जे जे लोक ह्या नार्कोटिक्सच्या केसेसमध्ये होते ते लोक आयपीएलचे एंडोर्समेंट करताना आपल्याला दिसतात एका मोबाईल कंपनीचे. देशातली एक सगळ्यात मोठी कंपनी आहे, त्या कंपनीसाठी ब्रँड अम्बेसेडर म्हणून ही लोक काम करताना दिसतात. या लोकांची ब्रँड व्हॅल्यू कमी होऊ नये. जी सरकारच्या सोबत काम करतायत असलेली कंपनी आहे त्यांच्या सोबत काम करणाऱ्या लोकांची ब्रँड व्हॅल्यू कमी होऊ नये म्हणून अशी इन्स्ट्रक्शन आहेत का? सेंट्रल एजन्सी कोणाच्या आदेशावर काम करतात याची निष्पक्षता. ठीक आहे, रवी आंबेकर, मी तुम्हाला थांबवतोय या क्षणाला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे या संबंधी पत्रकार परिषद घेत आहेत, ऐका. सीबीआय त्याची चौकशी करू शकणार नाही. दिल्ली पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट जो आहे सेक्शन 6, यानुसार अशा परवाच्या पहिले परवानगी होती, पण हा आता आदेश काढल्यामुळे त्या पद्धतीनं आता इन्क्वायरी करू शकणार नाही. आपल्याला माहित आहे की गेल्या अनेक वर्षापासून जो आता 1989 मध्ये या पद्धतीचं आपण परवानगी पहिले दिली होती, पण त्याच्यानंतर जेव्हा असं लक्षात आलं की याचा काही राजकीय म्हणजे असं आहे की सीबीआय ही अतिशय प्रोफेशनली काम करणारी संस्था आहे आणि भारताची प्रीमियम अशी इन्स्टिट्यूट आहे, त्याच्याबद्दल कोणाला काही शंका असण्याचं कारण नाही. पण अशा या सीबीआयचा वापर राजकीय कामासाठी होतो का अशा प्रकारची सुद्धा शंका अनेकांच्या मनामध्ये होती. अनेकांमध्ये चर्चा अशा होत्या की याचा वापर करून काही राजकीय पोळी भाजण्यात येते का आणि त्याचा वापर करण्यात येतो का. मधल्या काळामध्ये आपल्याला माहित आहे की अनेक प्रकारच्या इन्क्वायरीज महाराष्ट्र शासनाची परवानगी नसताना सुद्धा सीबीआयला देण्यात आल्या. आता सुद्धा जो टीआरपीचा जो सध्या महाराष्ट्र किंवा मुंबई पोलीस त्याची चौकशी करते आहे, तशाच प्रकारची केस उत्तर प्रदेशमध्ये एक टीआरपीची केस दाखल करण्यात आली आणि बहुतेक होऊ शकतं की पुढे मागे जर राजकीय जवाब आला असता तर पुन्हा केसेस एकत्र येऊन परत सीबीआयकडे तपास जाण्याची शक्यता त्यानिमित्तानं होती. त्यामुळे कसं आहे की मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, आमच्या पोलिसांचा नाव लौकिक आपल्या सर्वांना कल्पना आहे की आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी, आमच्या मुंबई पोलिसांनी गँग वॉर संपवले, अतिरिक्त यांच्या कारवाया कमी केल्या, शूटआउटचे प्रकार कमी झाले. अशा पद्धतीनं मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलिसचा नाव लौकिक असताना अशा प्रकारच्या अनेक केसेस काही राजकीय दबावापोटी ज्या देण्यात आल्या होत्या, तर अशा प्रकारचे प्रकार पुढील काळामध्ये होणार नाही. आणि मधल्या काळामध्ये आपण वाचलं असेल की मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा काही सन्मान्य जजनी सीबीआय बद्दल जे ऑब्झर्वेशन केले होते त्याच्यामध्ये पिंजऱ्यातला पोपट काही सुप्रीम कोर्टाच्या जजच्या त्यांनी ऑब्झर्वेशन केले होते त्याच्यामध्ये आहे की केज पायरट
अशा पद्धतीने सुद्धा काही माननीय सुप्रीम कोर्ट जजनी त्यांचे ऑब्झर्वेशन केले होते, त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रकार पुढील काळामध्ये महाराष्ट्रात घडणार नाही याची मला खात्री आहे। ऐसा है कि दिल्ली पुलिस स्पेशल एस्टेब्लिशमेंट एक्ट, इसके तहत अभी कोई भी सीबीआई को जांच महाराष्ट्र में करना है तो महाराष्ट्र की परमिशन, महाराष्ट्र सरकार की परमिशन लिए बगैर सीबीआई भी महाराष्ट्र में जांच नहीं कर सकती। इस प्रकार का आदेश हमने कल होम डिपार्टमेंट ने निकाला है। आपको पता है कि इस प्रकार की चर्चा थी कि सीबीआई का शायद कोई पॉलिटिकल कारण की वजह से उसका शायद गैर इस्तेमाल किया जाता है। आप सभी जानते हैं सीबीआई एक बहुत ही प्रोफेशनल ऑर्गेनाइजेशन, एक प्रीमियर ऑर्गेनाइजेशन इंडिया की है, बहुत ही प्रोफेशनली सीबीआई जांच करती है, लेकिन पॉलिटिकली इस ऑर्गेनाइजेशन का फायदा लेने के लिए कुछ प्रकार के उनके ऊपर दबाव है क्या, इसकी भी चर्चा आम आदमी में थी। और इसके लिए बीच में जो टीआरपी का मामला जो हुआ है उसकी जांच मुंबई पुलिस कर रही है, लेकिन उसी प्रकार का मामला उत्तर प्रदेश में भी लखनऊ के वहां पे दर्ज हुआ है। शायद हो सकता कि ये फिर से कोई प्रेशर के कारण सबसे फिर से इकट्ठा करके फिर से सीबीआई को चौकसी देने का भी प्रयास हो सकता था, लेकिन ऐसा है कि इस प्रकार का एक अच्छी ऑर्गेनाइजेशन जो सीबीआई जैसी है उसका पॉलिटिकल गैर इस्तेमाल नहीं होना चाहिए, और कम से कम महाराष्ट्र में उसके लिए हमने कल आदेश निकाला है कि इसके बाद में महाराष्ट्र में सीबीआई को जो भी इंक्वायरी करना पड़ेगा महाराष्ट्र शासन की पूर्व परवानगी लेते हुए या परमिशन लेने के बाद में वो इंक्वायरी कर सकती है। और इस प्रकार जैसे महाराष्ट्र में इस प्रकार का हमने आदेश निकाला, उसी प्रकार वेस्ट बंगाल हो, आंध्र प्रदेश हो, सिक्किम हो, काफी राज्यों में इसी प्रकार का, क्योंकि उनका भी यही मानना था कि इस प्रकार से सीबीआई के ऊपर प्रेशर आता है और इस प्रकार उनका गैर इस्तेमाल किया जाता है। थैंक यू। मी थेट सीबीआई प्रोफेशनली काम करणारी संस्था आहे, सीबीआय तपासासाठी राज्याची परवानगी आता गरजेची झालेली आहे, जे सहमती पत्र असतं ते परत घेण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र पोलिसांचं काम अत्यंत योग्य पद्धतीनं आणि चांगलं आहे, त्यामुळं यापुढे राज्यात सीबीआयचा गैरवापर होणार नाही किंवा तपास लावता येणार नाही अशी भूमिका ही महाविकास आघाडीनं आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतलेली आहे। आणि जे सहमती पत्र ज्याला आपण कन्सेंट म्हणतो की जनरल कन्सेंट, ती नोट ही राज्य सरकारनं गृहखात्यानं परत घेतलेली आहे की गृहखात्याच्या राज्य सरकारच्या संमतीशिवाय सीबीआयचा तपास हा लागणार नाही किंवा एकतर्फी तो तपास राज्यातल्या केसेसमध्ये येणार नाही किंवा राज्यातल्या पोलीस यंत्रणांकडनं जो तपास चाललेला आहे तो परस्पर हिसकावून घेतला जाणार नाही किंवा तसा हिसकावून घेताना किमान राज्य सरकारला विचारात घ्यावं लागेल, त्यासाठी महाविकास आघाडीनं हे पाऊल उचललं असं दिसतं आहे। आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची ती पत्रकार परिषद झाली आहे। मी पुन्हा जातो आहे उमेश पाटील यांच्याकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। उमेश पाटील, अखेर तो निर्णय जो काल झाला होता त्या संदर्भातच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषणा केलेली आहे, ती करत असताना आपण जी चर्चा केली त्या अनुषंगानंच ते बोललेले आहेत, खास करून टीआरपी स्कॅमचा जो घोटाळा मुंबई पोलिसांनी बाहेर काढला आणि मग इतर राज्यांमध्ये सुद्धा तसा तसा तपास सुरू झाला, पण मूळ गुन्हा हा मुंबई पोलिसांनी दाखल केलाय। या संदर्भात सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये जो अनुभव मुंबई पोलिसांना आला किंवा राज्य सरकारला आला तो येऊ नये म्हणून ही खबरदारी आहे हे गृहमंत्र्यांनी जाहीर केलंय।
बरोबर आहे ना. आता कसं आहे, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या सीबीआयकडे तपासाच्या बाबतीमध्ये आपण काय पाहतो की राज्याच्या संस्थेपेक्षा सीबीआय ही आणखी वरची संस्था आहे आणि आणखी प्रोफेशनल संस्था आहे. पण आपण जर बघितलं यांचा कन्व्हिक्शन रेट काय आहे. आशिष हॅलो, माझा आवाज येतोय? बोला. हॅलो बोला बोला. माझा आवाज येतोय ना? हो तुमचा आवाज पूर्ण येतोय, तुम्ही दिसताय. हा सीबीआयचा कन्व्हिक्शन रेट काय आहे? 3.96 म्हणजे जवळ फक्त 4% कन्व्हिन्सिंग रेट आहे. मुंबई पोलिसांचा जवळपास 58% पुढा आहे. देशातल्या कुठल्याही तपास यंत्रणेचा एखादा गुन्हा जर त्यांनी स्वतःकडे घेतल्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन तो तडीला लागणं का फक्त तो फार्स होणं, तात्पुरता त्याचा उपयोग करून घेणं, हे लक्षात घेतलं पाहिजे ना. सीबीआयनं जर तपास घेतला, काय कन्क्लुजन आहे आता त्या सुशांत सिंगच्या प्रकरणामध्ये, किती जणांना काय त्यांनी नेमकं साध्य केलं, झाले ना 2-3 महिने होत आले त्यालाही, अशा अनेक गोष्टी आहेत. या लोकांचा मगाशी जे मी म्हणालो की यांचं इंटेन्शन जे आहे ना, ज्या वेळेला यांना कुठल्या तरी कामाच्या, राजकीय कामाच्या करता कुठल्याही संस्था, मग ते सीबीआयचा वापर करतील, त्याच्याबरोबर त्या एनआयएचा वापर करतील, ईडीचा वापर करतील, काय आरबीआयचा सुद्धा वापर करतील, काही यांचा भरोसा नाही, सेबीचा वापर करतील. आमच्या इकडं काही लोकांना सेबीच्या नोटिसा बरोबर इलेक्शनच्या अगोदर 2 महिने, मी इथं नाव घेऊ शकत नाही, नाहीतर ती माणसं जर त्यांनी परवानगी दिली तर मी समोर चॅनलच्या समोर आणतो ती सीबीआयची नोटीस. काही तथ्य नाही त्यामध्ये. काय झालं मग त्यावेळेस सीबीआय इलेक्शनच्या अगोदर एका आमदारांना, ज्येष्ठ नेत्याला, जे 7 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत, त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या करता म्हणून दबाव होता आणि त्यांना नोटीस कुठली पाठवली होती इलेक्शनच्या आधी 3 महिने? सीबीची नोटीस पाठवली होती. ज्या सीबीच्या नोटीसचं दाखवल्यानंतर स्वतः त्यामध्ये आमच्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की या नोटीसमध्ये काही तथ्य नाही आहे. त्याच्याबरोबर त्यांनी ईडीची पण दाखवली, म्हटलं ही ईडी पण आम्हाला आलेलं आहे नोटीस. आणि आता आम्हाला त्यावेळेचे मुख्यमंत्री म्हणतात की आता तुम्ही आमच्या पक्षामध्ये या, नाहीतर हे तुम्हाला अडचणीचं होईल. अगदी स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आणि अक्षरशः रडत होते ते आमदार. त्यांना दुर्दैवानं आम्ही थांबवून धरलं. मग काय झालं, कुठं गेलं ते ईडी? आज ते परत एकदा निवडून आले. सीबी कुठं गेलं त्याचं? एक लक्षात घ्या की हे जे यांचा वापर करण्याची जी पद्धत आहे, त्या संस्थांना बदनाम करून टाकलो. हे हळूहळू आता जे न्याय संस्थेवर जो आपला इतका अगाध विश्वास आहे, ह्या न्याय संस्थेबद्दलची सुद्धा विश्वासार्हता घालवून टाकतील एवढं त्याच्यावर दबाव. ठीक आहे ठीक आहे. अतुल भातखळकर, अतुल भातखळकर, थेट आरोप होत आहेत, बोला. अतुल भातखळकर, मगाशी म्हटलं तेच पुन्हा म्हणतो की उमेश पाटील आणि खरं तर बाकीचे सगळे म्हणजे ते कोणी पोलीस अधिकारी आहेत, बापरे काय बोलतात, मला कळतच नाहीये ते. अहो या सेबीने आमचे त्यावेळेचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनाही नोटीस दिली होती आणि सेबीच्या नोटीसने कोण घाबरेल कसं? अहो सेबी क्रिमिनल इन्स्टिट्यूट नाही, इन्व्हेस्टिगेशनची एजन्सी नाहीये, कळलं की नाही? मग आता काय सुभाष देशमुखांना काय आम्ही घाबरवण्याकरता त्या सेबीने नोटीस दिली? ज्या विषयात आपल्याला काही कळत नाही त्या विषयात इतकं बेताल पद्धतीने बोलत राहणं हे वैशिष्ट्य आहे. अर्थात ज्या राज्याचे गृहमंत्री जे सांगताय की सीबीआयला पोपट म्हटलं, अरे बाबा पोपट तुमच्या सरकारच्या काळात म्हटलं, तुमचे नेते त्यावेळेला कृषी मंत्री होते, कळलं की नाही? आणि त्या काळात सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला पोपट म्हटलं, त्याच्यानंतर सीबीआय स्वायत्त करण्याच्या संदर्भातले काही पावलं उचलली. माझा मूळ मुद्दा एवढाच आहे की जनरल कन्सेंट दिलेली असते ती सीबीआयच्या केंद्रीय आस्थापनांच्या बाबतीतली असते आणि आता यापुढे सीबीआयला जर का पंजाब नॅशनल बँकेतल्या भ्रष्टाचाराची मुंबई शाखेतली चौकशी करायची आहे, ती चौकशी सीबीआयच करू शकते, ते राज्याचे पोलीस करू शकत नाही. कारण पंजाब नॅशनल बँक ही राष्ट्रीयकृत बँक आहे. आता ती करायची असेल तरी सुद्धा सीबीआयला राज्य सरकारची परमिशन घ्यावी लागेल. अर्थात भ्रष्टाचाराच्या चौकशा होऊ नये अशी या राज्य सरकारची एकंदरीत मनीषा असते हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अदरवाईज असं वातावरण निर्माण केलं जात आहे की यापूर्वी सीबीआय कुठल्याही प्रकरणाचा तपास करत होती. अहो असं नसतंच. लॉ अँड ऑर्डर हा राज्याचा विषय आहे, एक मुद्दा. दुसरा मुद्दा, सचिन सावंतांना मान, फेडरलिझम, राज्यांचे अधिकार. अहो युएपीएचा कायदा कुणी आणला? एनआयए कुणी आणली? एनआयए आणून राज्यांच्या अधिकारावर संपूर्ण आघात करण्याचं काम हे युपीएच्या सरकारने केलं. एनआयए तर राज्य सरकारच्या परवानगी शिवाय सुद्धा तपास करू शकते, धाडी घालू शकते, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे
जेव्हा सोयीचं आहे तेव्हा फेडरलिझम राज्यांचे अधिकार या गप्पा मारायच्या आणि जेव्हा सोयीचं नसेल तेव्हा उलट्या गप्पा मारायच्या आणि काँग्रेसने फेडरलिझम विषयी बोलावं हा तो मोठा जोक आहे. ठीक आहे ठीक आहे. 300 सचिन सावंत समाप्त करा प्लीज. सचिन सावंत प्लीज. आणि त्यामुळे मी बोलेन ना. मी काय ठीक आहे. सचिन सावंत बोला. अतुल भातखळकर थांबा. या निर्णय अतुल भातखळकर तुम्ही थांबलात तर सचिन सावंत बोलू शकतील. पूर्ण करू द्या. 2 मिनिटं फक्त मला द्या. 2 मिनिटं म्हणजे खूपच झाले. तो भ्रष्टाचाराला मोठ संरक्षण आहे. हाथरस मध्ये बघा काय केलं योगी आदित्यनाथांनी. 8 दिवसात सांगितलं की सीबीआयची चौकशी मी स्वतः मागतो. हाथरस मध्ये काय झाले संपूर्ण जगाने बघितलेलं आहे. परस्पर रात्रीतून अंत्यसंस्कार झाले. काय झालं यांची अवस्था अशी झाली. ऐकून घ्या. ऐका ऐका ऐका. अरे ऐका ना किती बोलता रे बाबा. अधिक बोलल्यानं लोकांना समजतं असं नाही. ऐका लवकर समाप्त करा. अधिक बोलल्यानं लोकांना समजतं असं नाही. मुद्दे महत्वाचे असतात. प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं हाथरसचं उदाहरण देता त्यामध्ये त्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये कसं जंगल राज झालेलं आहे याचं सगळं मूर्तिमंत उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आता या सीबीआयच्या संदर्भामध्ये म्हणतायत की आमच्या कालावधीमध्ये झालं होतं. ऐका ना. अरे किती बाबा बोलता. ऐक ना. ऐका ना सावंत. तुम्ही बोला ना. ऐका ना. काय सावंत तुम्ही बोलत राहा. आलोक वर्मा आणि राकेश अस्थानाचा वाद सीबीआयच्या संचालक आणि त्यानंतर त्यांनी जे नेमले होती जी अनधिकृत पदावरती जी अस्थानाची नेमणूक केली होती नवीन पद निर्माण करून त्यानंतर कशा तऱ्हेनं रात्रीच्या अंधारामध्ये तो वाद झाला. दुसऱ्या दिवशी त्या आलोक वर्मांच्या घरावरती कशा तऱ्हेनं आयबीची पालत झाली हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आणि कशा तऱ्हेनं अस्थानांना मुद्दामून बोला आता. बरं ना. हीच परिस्थिती आहे आणि म्हणूनच या संदर्भामध्ये आता बोलण्याची त्यांना तोंड राहिलेलं नाही. वस्तुस्थिती ही आहे की एनआयएच्या ऍक्ट बद्दल ते म्हणतायत आमच्या कालावधीमध्ये लागला. ठीक आहे ना. मग तुमच्या 6 वर्षामध्ये तो रिपील का नाही केला. त्याच एनआयएचा उपयोग करून तुम्ही पुणे पोलिसांची चौकशी काढून तिथे घेतली ना भीमा कोरेगावची हातामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये. सगळे रात्रीच्या अंधारामध्ये तुम्ही त्याचा उपयोग केला. ऐका ना. काय वेळ लागला काय माणसाला. सचिन सावंत महाविकास आघाडी सरकारने संपत्ती दिली. संपत्ती दिली एनआयए. ऐकून घ्या. मग तेव्हा का एनआयए ऍक्ट मध्ये राज्य सरकारची. ऐकून घ्या. एनआयए ऍक्ट मध्ये तशा तऱ्हेची प्रोव्हिजन आहे. राज्य सरकारची गरज नाही. त्या संदर्भामध्ये तशा तऱ्हेचा गुन्हा असावा लागतो तो सिद्ध करावा लागतो. लक्षात घ्या. सीबीआय ही वेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये काम करते. त्यासाठी जनरल कन्सेंट लागते. एनआयए आणि त्याची दोघांची बरोबरी करता येत नाही. दुसरीकडे एवढंच निश्चितपणे म्हणतो की ज्या पद्धतीनं राज्य सरकारांवरती अतिक्रमण केलं जात आहे ज्या पद्धतीने विरोधी पक्ष सरकारला बदनाम करण्याकरता एजन्सीचा वापर केला जातोय विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी दाबण्याकरता त्यांच्यावर दबाव आणण्याकरता यांचा उपयोग केला जातोय त्यावेळेला एकच संदेश भारतीय जनता पक्षाला या माध्यम निश्चितपणे आम्ही देऊ की मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रासी भेदू ऐसे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाटाळांचे माती हाणू काठी. आणि हा जो काही जनरल कन्सेंट आहे ना हा मोदी सरकारच्या वरती काठी हाणण्याचा माते काठी हाणण्याचा मी इथेच थांबतोय. वेळही संपलेला आहे. प्रश्न असा आहे की पश्चिम बंगाल असेल राजस्थान असेल छत्तीसगड असेल जिथे बिगर भाजप सरकार आहेत त्यांच्याप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनंही जे जनरल कन्सेंट अर्थात सहमती पत्र सीबीआयच्या तपासासाठी केंद्र सरकारला दिलेलं असतं ते मागे घेतलेलं आहे. इथून पुढे सीबीआयचा तपास हा परस्पर राज्य सरकारच्या संमतीविना महाराष्ट्रात जर का तपास सुरू असेल तर लागणार नाही असा त्याचा अर्थ होतो. हे पाऊल महाविकास आघाडी सरकारने यासाठी उचललेलं आहे की सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये सीबीआय परस्पर आलं आणि त्यामध्ये मुंबई पोलिसांची नाहक बदनामी झाली असं राज्य सरकारला आणि जनतेलाही बऱ्याच अंशी वाटतंय. कारण सीबीआयनं सुशांत सिंग प्रकरणाचा तपास घेतल्यानंतर आज 70+ दिवस झालेले आहेत. कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही आहे. लॉजिकल एंडला सीबीआयचा तपास सुद्धा आलेला नाही आहे आणि म्हणूनच मग शंकेची पाल ही चुकचुकली की टीआरपी स्कॅम असेल सोशल मीडियाच्या फेक अकाउंट्स असतील ही जी प्रकरणं मुंबई पोलिसांनी काढलेली आहेत त्यामध्ये सुद्धा आगंतुकपणे सीबीआय तपासाचा शिरका होईल का आणि मुंबई पोलिसांच्या हातून हे तपास काढले जातील का कदाचित. त्यामुळं महाविकास आघाडी सरकारनं अर्थात गृहविभागानं हा निर्णय घेतला. त्याची घोषणा रिसर आत्ताच गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही केलेली आहे. मी इथंच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.